सकल मति प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जो जी परमेश्वराकडे जे असतं ते फक्त प्रेम तर तिथं ती गणेशी मूल देवता आहे जिथं त्रिपुर सुंदरी आहे जिथ भगवतगीतेमध्ये सांगणारा श्रीकृष्ण आहे त्याला चितकला म्हणतात आणि तिथं ती मूळ पराशक्ती आहे की ज्याच्यामधनं ह्या संपूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे आणि तिथं आहे तो श्री गणेश मूळ देव एवढा मोठा गणपती बाप्पा आपला माहिती असलेला देव आहे तर मुळात ज्ञानेश्वर मावली सांगते हेच की देवा तूची गणेशू पहिल्या ओवीमध्ये फक्त गणेश म्हणत आहेत आणि दुसऱ्या ओळीमध्ये तुची देवा गणेशू म्हणत गमत अशी आहे की उकाराचा संबंध तुमचा नवनिर्मितीशी असतो जे गणेशा तुझ्यापाशी आहे जे गुरुकृपेने मला प्राप्त झालं ते आता अनेकांना द्यायची इच्छा आहे पण त्याच्यावरती मालकी कोणाची आहे त्या गणेशाची आहे त्यामुळे त्याला समोर ठेवून त्याला नमन करून त्याची परवानगी घेतल्याशिवाय ह्यातलं पुढे काहीही करता येणार नाही कारण माऊली सांगायचा प्रयत्न करते ते चारी खंड ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्यानंतर जे पुढे आहे चतुर्थ कला कामिनी हिची चतुर्थ कला सांगतायत ते तो चौथा खंड आहे ज्याचा उल्लेख फक्त सौंदर्य लहरी नावाच्या स्तोत्रामध्ये केलेला आहे एरवी तुम्हाला पटकन पाहायला मिळणार नाही किंवा हटयोगाचा अभ्यास करणारा जर कोणी असेल हटयोगी तर तो तुम्हाला कदाचित चौथ्या खंडाविषयी माहिती देईल कारण चौथा खंड्याला खंड म्हटलेलं आहे आणि सकल ह्या शब्दामध्ये चौथा खंड्याची अपेक्षा आहे तीन खंड नाही म्हणजे ह्या देहाची तर शुद्धी हवीच आहे पण देहाच्या पलीकडे असणारी जी पराशक्ती आहे ह्या पराशक्तीशी मला जोडून दे किंवा मी तुझ्या माध्यमातून तुझ्या परवानगीनं तु सगळ्या जगाला मी चतुर्थ कलाकामिनी चतुर्थ खंडाशी जोडून द्यायचा प्रयत्न करणार आहे एवढा मोठा मनोदय माऊली इथं व्यक्त करते सामान्य घटना नाही आहे जेव्हा ते सकल प्रकाशू म्हणतात तेव्हा त्यामुळे सकल ह्या शब्दामध्ये खूप काही दडलेलं आहे ज्या अर्थी गणेशाला हे वंदन करून सांगतायत त्या अर्थी एक प्रकारे आपल्याला सामान्य माणसानं ते ग्वाही देत आहेत की जसा मला निवृत्ती दासू भेटला माझा गुरु की ज्याच्याकडनं मला हे पंचदशी विद्येच्या पलीकडचं चंद्रकलाखंडाचं सोळावं बीज प्राप्त झालं कारण सोळावं बीज प्राप्त झाल्याशिवाय सतरावियेचे स्तन्यदेशी अनाहताचा हल्लरूग असे हे घडणं कदापि शक्य नाही आणि ज्ञानाचा प्रकाश पडण्यासाठी मुळात एकच गोष्ट लागते की पहिल्यांदा नमन म्हणजे मी पूर्णपणे शरण आहे जे आपण मागच्या वेळेला पाहिलं की जोपर्यंत मी माझा अहंकार पूर्णपणे सोडून दिलेला नाही अहंकाराची गंमत कशी असते माहिती आहे का अहंकारामुळे एक प्रकारचं शिल्ड तयार होतं म्हणजे शिल्ड नेमकं कसं असतं ते सांगतो तुम्हाला तुमच्यातले काही लोक कदाचित आता काळ बदलला आहे मला पूर्वीचं आठवतं आम्ही आजोळी जायचो तेव्हा जाताना मद्रास मेल असायची नाईन डाऊन येताना टेन अप किंवा जाताना सिद्धेश्वर एक्सप्रेस थ्री ट्वेंटी थ्री डाऊन येणारी परत थ्री ट्वेंटी फोर अप तर, तर जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये बसायचो आणि रात्रीची वेळ झाली की बाकीचे लोक डबे उघडतात बघा बर्थवर बसलेले प्रत्येक मनुष्य डबा उघडतो ना तो असा लगेच पाठ करतो आता काय दृष्ट लागते म्हणे काय माहिती नाही आपण काय खातो दुसऱ्याला दिसता नाही का मग हे जे शिल्ड करतो तो कशासाठी की शेजारच्या माणसाला मी काय खातोय ते दिसू नये त्याची नजर माझ्या अन्नावरती पडू नये गंमत अशी असते थे की आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे सकल मती प्रकाशू म्हणजे प्रकाश पडायला हवाय पण मी जर त्याच्यामध्ये जर माझ्या काहीतरी भिंत उभी केली तर प्रकाश येतो पण माझ्यापर्यंत पोचत नाही गंमत अशी असते थे की आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या पद्धतीने जीवन जगत असतो त्याच्यामुळे एक वेगळ्या तऱ्हेची आपण आपल्या न कळत एक भिंत निर्माण केलेली असते अज्ञानाची ज्याच्यामुळे हा जो प्रकाश आहे हा आतपर्यंत पोचतच नाही त्यामुळे मुळात गणेशाला आवाहन काय आहे मागच्या वेळा आपण पाहिलं की गणेश ही एकमेव देवता आहे की जी मलापासून निर्माण झालेली आहे त्यामुळे मल म्हणजे काय तर पार्वतीच्या अंगावरचा मल म्हणजे अहंकारामधनं निर्माण झालेला तो पहिल्यांदा बाजूला केल्यानंतर मगच तो जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो झिरपणार आहे त्यामुळे जर खऱ्या अर्थानं माझ्या बुद्धीमध्ये जर माझ्या मतीमध्ये हा जर प्रकाश पडायला हवा असेल तर अहंकाराचे भिंत कधीही असताना कमा आता सोरला अहंकार निघून जावा यासाठी माऊली काय म्हणते निवृत्तीदासू अवधारी जोशी म्हणजे माझ्या गुरूंना मी समोर ठेवलेलं आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळं ज्ञान तुम्हाला देणार आहे म्हणजे माझा एकही शब्द मागे पुढे चुकीचा होऊन चालणारच नाही आणि गुरूंसमोर बोलत असताना मी पूर्णपणे नतमस्तकच असणार आहे कारण खऱ्या अर्थानं प्रकाश पडण्यासाठी जो प्रकाशाचा बल्ब आहे तोही पॉवरफुल पाहिजे तसंच समोरचा जो मनुष्य बसलेला आहे तो आणि प्रकाश टाकणारा ह्यांच्यामध्ये भिंतही असताना कमा हे सगळं जर त्रिवेणी संगम घडला तरच ज्ञानाची पूर्ण ट्रान्स्फर होणार आहे जर ज्ञान देणाऱ्या माणसालाच जर थोडासा अहंकार आलेला असेल तर त्याचा जो प्रकाश आहे तो डिस्टॉर्टेड असणार आहे प्युअरेस्ट ऑफ द प्युअर फॉर्ममधला नॉलेज आणि एनर्जी दिलीच जाणार नाही त्यासाठी एक आपल्या आयुष्यामध्ये गुरु नावाची व्यक्ती आपण निर्माण करावी लागते आणि मी माझ्या गुरूंसमोर बोलतोय पंचमस्थान म्हणजे तुम्हाला होणारी मुलं बाळं मुलांचे प्रॉब्लेम मूल होत नाही आहे लाखो रुपये आज खर्च करावे लागत आहेत चार वेळा नारायण नागबळी आम्ही करू त्यासाठी पन्नास हजार खर्च करू पण रोज फक्त गुरुतत्वाविषयी माझ्या हातनं जे चुकलेलं असेल जाणटे अजाणटेपणे आजवर आज हजारो जन्मांमधनं मला माहीत नाही आहे मला एवढी मेमरी नाही आहे पण त्याबद्दल मी फक्त कळकळीने क्षमा मागतो त्या गुरुतत्वाची या एका गोष्टीने तुमचं पंचमस्थान शुद्ध होऊन तुम्हाला मुलं झाली तर नको आहेत का बरं होणारी मुलं सगळ्यांना मुलं झाल्यानंतर प्रॉब्लेम्स आहेत नाही मुलगा जरा व्यसनी आहे नाही मुलगा सगळं हल्ली काय झाला दहावीपर्यंत छान चाललं होतं अकरावीत काय झालं माहीत नाही एकदम आता काय अभ्यासच करत नाही म्हणे झोपा काढतो नुसता खातो जेवतो मित्रांवर जातो संगत वाईट लागल्या काय लागलं माहीत नाही भूत लागलं करणी केली सगळ्या डोक्यामध्ये नाही नाही ते विचार हे एवढं सगळं झेंडप कशाला करायची जर पंचमस्थान शुद्ध करण्याचा एवढा सोपा साधा मार्ग जर परमेश्वराने आमच्या समोर ठेवलेला आहे तर वाय नॉट डू इट शेअर मार्केट तुमचं पंचमस्थान तुमचं थोड्याकुलंबर स्पाइन तुमचं हृदय तुमची मुलं बाळ तुमचं शिक्षण पंचमस्थान पंचमस्थान हे भाग्याचं भाग्यस्थान म्हणजे ज्याला म्हणतात अहो भाग्य नवकोट नारायण धंदा माझा पाच कोटीचा झाला पन्नास कोटीचा नाही दोनशे कोटीचा व्हायला पाहिजे यस भाग्याचं भाग्यस्थान म्हणजे पंचमस्थान तुझं क्लीन व्हायला पाहिजे पंचमस्थानाचा संबंध गुरुशी आहे ना स्वच्छ हे एका गोष्टीने फक्त प्रत्येक बाबतीत ज्याच्याकडनं आपण काहीतरी शिकलो ती त्या व्यक्तीच्या माध्यमातून गुरुतत्व अभिव्यक्त होत असतं लक्षात ठेवा कायम एक गोष्ट लक्षात ठेवा देव नावाची गोष्ट तुम्हाला आयुष्यात कधी चित्रात असते तशी भेटणार नाही देव ही गोष्ट निर्गुण निराकार आहे ॲब्सुल्युट आहे ती अभिव्यक्त होते व्यक्तीच्या माध्यमातून त्यामुळे ज्या हाडामासाच्या व्यक्तीकडनं मी काहीतरी शिकलो काही लोकांकडून चांगलं शिकलो काही लोकांकडनं वाईट काय करायचं नाही हेही शिकलो ना रे मग त्याला मी गुरुच मानतो रामायणातली गोष्ट आहे जेव्हा युद्ध संपलं तेव्हा एक लक्ष्मणाने विचारलं की माझा गुरु कोण सगळ्या इतक्या उशिरा विचारलं राम हसला म्हणाला तुझा गुरु रावण आहे म्हणाला काय येस म्हणाला युअर गुरु इज रावणा मग म्हणाला आता त्याला मारला आहे तो तर मरायला टेकलाय जा ना म्हणतो शेवटचा धडा तुला देणार आहे तोच तुझा गुरु आहे मी नाही तुझा मोठा भाऊ आहे पण गुरु तुझा रावण आहे हे ऐकल्यानंतर धक्का बसला लक्ष्मणाला लक्ष्मण गेला डोक्याशी उभा राहिला आणि हाक मारलीन ए रावणा तू कोण गुरुबिरू आहेस माझा जरा मला शेवटचं ज्ञान देणं ए रावण पडलेला डोळे कशाला ओढतोय हा वैताकून परत आला काय कमॉन का, मॅन रामा तू मला सांगितलंस रावण माझा गुरु आहे तो लेखाचा बोलत पण नाही रामानं विचारलं तू काय केलंस म्हणाला मी गेलो कुठं उभा राहिलास डोक्याशी शिष्याने गुरुच्या पायाशी उभं राहायचं असतं जा म्हणाला परत असं म्हटल्यानंतर लक्ष्मण परत गेला रावणाच्या पायाशी उभा राहिला पायाशी उभा राहून त्याने हाक मारल्या क्षणी शेवटचे श्वास मोजणारा रावण धाडकन उठला हातामध्ये धनुष्यमान का खडगं घेतलं लक्ष्मणाच्या नरड्याला लावलं आत्ता या क्षणात तुला मारू शकतो म्हणाला म्हणाला तुला एक लक्षात ठेव गुरुकडनं शेवटचा धडा समोरच्या शत्रूला कधीही कमी लेखू नकोस हाच तुला शेवटचा गुरुकडनं धडा द्यायचा होता असं म्हणून पुन्हा रावण खाली पडला मुद्दा असा आहे की जगात अशी एकही घटना असणार नाही आहे किंवा एकही व्यक्ती असणार नाही आहे ज्यांच्याकडनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं नाही एक लक्षात ठेवा एव्हरीथिंग हॅज अ प्राईस जगात फुकट काही मिळत नाही आजवर तुम्ही शाळेमध्ये शिकलात तेही पैसे मोजलेत कॉलेजमध्ये शिकलात तेही पैसे मोजलेत चुकीच्या माणसाला पैसे दिले तर ते बुडतात हे त्याची किंमत देऊन धडा शिकलात सो एव्हरीथिंग एज अ प्रायस इन लाईफ तर त्यामुळे रोज फक्त एक प्रार्थना करायची आहे की मी माझ्याकडनं ह्या क्षणापर्यंत आयुष्यामध्ये अनंत जन्मांमधनं जर का माझ्याकडनं गुरुतत्वाविषयी जाणते अजाणते म्हणे कुठलाही अपमान झाला असेल तर त्या सगळ्या गुरूंची त्या तत्वाची मी मनापासून क्षमा मागतो मला क्षमा करा प्लीज प्लीज, प्लीज 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 ब्लेस मी ही एक प्रार्थना तुमचं संपूर्ण पंचमस्थान म्हणजे तुमचं हृदय पूर्णपणे शुद्ध पवित्र करायला समर्थ आहे ज्याच्यामुळे तुमचं पुन्हा एकदा सांगतो तुमचं भाग्योदय होणार आहे आणि त्यानंतर ती एनर्जी तुमच्या डोक्यावरती येणार आहे तुमचं संपूर्ण आयुष्य उजळून जाणार आहे कल्याण वस्तू शुभम भवतो शुभम भवतो शुभम भवतो